केंद्र सरकारनं कांद्यावरती 40% निर्यात शुल्क वाढवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नाराजी पसरलेली आहे. लाल कांदा मातीमोल किमतीनं विकला गेला आणि म्हणून राज्य सरकारनं प्रति किलो 3.5 रुपये याप्रमाणे अनुदान दिलेलं आहे. आता कुठेतरी उन्हाळ्या कांद्याला 2 पैसे येत असताना हा निर्णय झाला. खऱ्या अर्थानं एकदा सरकारनं धोरण तयार करावं की शेतकऱ्यानं शेती करायची का नाही करायची, आणि जर सगळ्यांनाच फुकट खायचा असेल शेतकऱ्याचा शेतमाल, तर सरकारनं शेतकऱ्याची शेती ताब्यात घ्यावी आणि शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला मंत्रालयातल्या क्लार्क एवढा पगार द्यावा की जेणेकरून तोही त्याचं कुटुंब सन्मानानं उभा करू शकेल. नसेल तर एकदा शेतकऱ्याला गांजा आपू लावायला परवानगी द्या. आम्ही कांदा पिकवायचा बंद करतो, भाजीपाला पिकवायचा बंद करतो, अन्नधान्य पिकवायचं आम्ही बंद करून टाकतो, कारण तुम्ही कुणाच्या शेतामध्ये पिकवायचं आहे अन्नधान्य त्याच्या शेतामध्ये पिकवा. जर कांद्याचा भाव वाढला तर कांदा खाऊ नका. कांदा नाही खाल्ला म्हणून कोण काही टाचा खुडून मेलाय का? आणि ज्याला लईच कांदा खायचा आहे, अरे स्वस्ताईच्या काळामध्ये ज्यूस करा, बॅरिलभर घरात ठेवा, कांद्यानं आंघोळ करा, ज्यूस पेत बसा. परंतु ज्या ज्यावेळी 2 पैसे शेतकऱ्याला मिळायला लागलं की शेतकऱ्याचं खळ त्याच्या डोळ्यात देखत लुटलं जातं, या हे कुठंतरी बंद होणार आहे का नाही? आणि म्हणून रयत क्रांती संघटनेच्या वतीनं आमचे माजी प्रदेशाध्यक्ष दिल्लीला गेलेले आहेत शिवनाथ जाधव, ते उद्या निवेदन देतील. परंतु आम्ही ह्या कांद्याच्या प्रश्नावरती पुढच्या महिन्यामध्ये आम्ही आंदोलन शेतकऱ्यांचं नाशिक जिल्ह्यापासून आम्ही उभा करत आहोत. आणि मला सरकारला हात जोडून विनंती करायची आहे की किमान शेतकऱ्याला काय देता येत नसेल तर देऊ नका, परंतु त्याच्या अन्नामध्ये कृपा करून माती तर कालवू नका, हे आव्हान मला सरकारला करायचं आहे. केंद्र सरकारनं बाजारमधून थेट कांदा 2 लाख मेट्रिक टन खरेदी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करत आहोत. परंतु कांद्यावरती निर्यात शुल्क जे 40% आहे ते 100% हटवण्यामध्ये यावं आणि शेती व्यवसाय हा आता बंधनमुक्त करणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही उद्योगपतीच्या कारखान्यामध्ये तयार झालेल्या वस्तूला तिची किंमत काय असावी, त्यानं कोणत्या देशामध्ये तो माल आपला निर्यात करावा, याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं बंधन शासनाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून कधीही येत नाही. परंतु जो शेतकरी स्वतः घाम गाळून शेताभातामध्ये राबतो, कष्ट करतो, स्वतः सगळं मेहनत करून उत्पादन घेतलेल्या शेतमालाला मात्र तो त्याचा भाव सांगू शकत नाही आणि बाहेर पाठवायचं म्हटलं तर तो पाठवू शकत नाही. आणि म्हणून गेली 70-75 वर्ष झालं शेतकऱ्याच्या पायामध्ये ज्या काही बेड्या घातलेल्या आहेत त्या बेड्या तोडून टाका आणि शेतकऱ्याला मुक्त बाजारपेठेचं स्वातंत्र्य द्या, ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची मागणी आहे.